नमस्कार. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षक हो, अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. यामध्ये अधिकाधिक वाढ होत गेली तसे आपले सुखही आपल्यापासून एक हात लांबच राहिले. पण पूर्वी साधारण 50 ते 75 दशकात दोन वेळ पोटभर अन्न मिळणं हे सुखाचे समजले जायचे. घाम गाळेपर्यंत काम आणि त्यानंतर मिळणाऱ्या भाजी भाकरीने क्षुधा शांती व्हायची. पण सध्याच्या मोहजालात पोटावर पोट वाढले तरी आपले पोट भरत नाही. पोटापुरते अन्न ही वाच्यता कधीच संपली आणि त्यामुळे या आपण राम गडाऱ्यात आपण नेहमीच अन्नाची आपली हेळसांड करत असतो. थोडक्यात अन्नाला आपण महत्व देत नाही, अन्न आपण चवीसाठी खात असतो. सदनता यामुळे आपण या गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आणि त्यामुळे अवेळी खाणं आणि काम कमी करणं यामुळे आपले शरीराची ठेवण ही बदलत गेली. यामुळे जन्म झाला तो डायबिटीजचा. डायबिटीज म्हणजे काय तर थोडक्यात आपण जो आहार घेतो त्या आहारामुळे सध्याच्या जीवनशैलीमुळे वाढलेला हा आजार. बाकी आजार बरे होतात तसा डायबिटीज का बरा होत नाही हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल ना. म्हणूनच आपण आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे डायबिटीज पासून मुक्ती. डायबिटीज म्हणजे गोळ्या घेणे, सायलेंट किनर वगैरे वगैरे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. पण तुमच्या सगळ्यांसाठी सुखद आणि आनंदाचा धक्का म्हणजे डायबिटीज हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि हेच आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठीच आज आपण आमंत्रित केले आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीजचे संस्थापक डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांना. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे स्वागत. खूप खूप नमस्कार. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी हजारो मधुमेहींना इन्सुलिन व डायबिटीजच्या औषधांपासून कायमची मुक्ती मिळवण्यामध्ये यश प्राप्त करून दिले आहे. ते सुद्धा अगदी कुठलेही औषध न देता नैसर्गिक पद्धतीने. देशात त्यांचे शेकडो पेशंट आहेत जे मधुमेहापासून मुक्त झालेले आहेत. तसेच परदेशात अमेरिका, युरोप, आखाती देश, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये डिस्टन्स लर्निंगद्वारा अनेकांनी लाभ घेतला आहे. देशात 150 मोठ्या कंपन्या आणि 50,000 लोकांसाठी नैसर्गिक स्वास्थ्याच्या कार्यशाळाही त्यांनी घेतल्या आहेत. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे सध्या देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक व मधुमेह मुक्तीचे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जातात. याशिवाय आयुर्वेदा, योगा जी आपली नॅचरल पद्धती आहे त्याचेही त्यांनी विविध देशात परदेशातल्या मोठ्या तत्वज्ञानांकडून ज्ञान घेतले आहे आणि त्याचाही ते आपल्या कार्यशाळांमध्ये नेहमी उपयोग करत घेत असतात. पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS केले आणि नानावटी हॉस्पिटल मुंबई येथून त्यांनी डिप्लोमा इन डायबिटीज मॅनेजमेंटही केले आहे. तर डॉक्टरांकडून आपल्याला या सगळ्या विषयांवर जाणून घ्यायचं आहे की डायबिटीजपासून मुक्ती कशी मिळवून घ्यायची आहे ती. पण तुम्हा सगळ्यांसाठी एक नम्र विनंती, आमचा कार्यक्रम सुरू होणारच आहे पण आजचा जो आपला विषय आहे मधुमेहापासून मुक्ती या विषयाला अनुसरूनच तुम्ही प्रश्न विचारावे. प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. याशिवाय आपल्या आजच्या कार्यक्रमाचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत. त्यावेळी कृपया तुम्ही तो लिहून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा. आजचा जो आपला विषय आहे त्या विषयावर तुमच्या मनात प्रश्न येतच असतील नक्कीच आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील, ते तत्कन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 2490808050 2498 8050. कार्यक्रमाला सर सुरुवात करूया. सर आपण 14 नोव्हेंबरला म्हणजे डायबिटीज डेच्या दिवशी अगदी पहिला प्रोग्राम केला होता आणि आपल्या बऱ्याच प्रेक्षकांनी बघितलं आणि हे काय म्हणजे आपण म्हणूया जादू काय आहे डायबिटीज पासून मुक्ती, सर त्या कार्यक्रमाचा एक थोडक्यात आढावा द्या. सर्वात आधी तर जे आमचे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना प्रेमाचा हाय आणि जे नवीन लोक आहेत जे पहिल्यांदा मला टीव्हीवरती बघतायत त्यांना नमस्कार. आढाव्यामध्ये एवढं सांगू शकतो की मागच्या वर्षी 2015 संकल्प ठेवला होता की 10,000 मधुमेही तरी संपर्कात यावे आणि मुक्त होण्याच्या मार्गावर लागावे. तर तब्बल 24,000 मधुमेही वेगवेगळ्या कार्यशाळेत सहभागी झाले. त्यातले 9,100 फ्री आमची फ्री कार्यशाळा होती त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि 15,100 पेड कार्यशाळेत आले.
आणि सगळ्यांना जाणून हे खूप कुतूहल वाटेल की हे जे काम मी 3 वर्षापासून सुरू केलेलं आहे त्याची घोडदौड खूपच वेगाने वाढत आहे. 2014 मध्ये फक्त 3,600 कार्यशाळार्थी होते आणि 2013 मध्ये फक्त 225 आणि निव्वळ लोकांना फायदा होत आहे. इन्शुलिन सुटत आहे, औषधं सुटत आहे आणि त्याच्यामुळे जो प्रसार प्रचार होत आहे त्यामुळे हा खूप झपाट्याने फ्रीडम फ्रॉम डायबिटीजचं काम वाढलेलं आहे. तर सुरुवातीला एस्पेशली बरेच जण असे असणार आहेत की जे पहिल्यांदा बघतात, तर एक पटकन आढावा जे 14 नोव्हेंबरला केलं होतं आणि ऑफकोर्स नवीन नवीन शिकण्यासाठी बाकीचे लोक आतुर असणारे ज्यांनी बघितलेला आहे प्रोग्राम, तर त्यांना पण नवीन नवीन खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत आज. तर आढाव्यामध्ये पटकन थोडेफार चित्र आहेत बघण्यासाठी. पहिला गट आमचा टीव्हीवरती जो फेब्रुवारी 2013चा आहे 10-11 लोकांचा, दुसरा गट मार्च मधला आहे, तिसरा गट एप्रिल मधला 7-8 लोकांचा, चौथ्या गटामध्ये एक विशेष बाब झाली, मध्ये ज्या मॅडम बसल्या त्यांचं डायबिटीज पण नीट झालं, त्यांचं ब्लड प्रेशरची औषधं पण बंद झाली आणि त्यांनी पहिल्यांदा म्हणजे पहिल्या या 4 गटांमधलं पहिले विद्यार्थी होते ज्यांचं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल आलं, म्हणजे 15 चमचे साखर खाऊनही त्यांना डायबिटीज दिसला नाही. हो, त्यांचं 100च्या खालती त्यांची पातळी आली. काम वाढत गेलं. 8वा गट डिसेंबर 2013चा नेक्स्ट फोटोग्राफ, 100 लोक आली एकदम एका वेळेस, खूप मजा आली ह्या दिवशी एकदम मोठा गट बघून. बरोबर आहे. आणि मग 16वा गट सप्टेंबर 2014, जास्त ह्याच्यात बघण्याची काही गरज नाही, फक्त एक आढावा, सगळ्यांना कल्पना यावी की कसं काम वाढलेलं आहे. आता बघा 500 लोक एका वेळेस उभे आहेत आणि ऊर्जेचं संपादन करतायत जी नैसर्गिकरित्या सगळ्यांना मिळतच आहे. मे 2015 हे चित्र आहे. हे कामाचं स्वरूप झालं. रिसर्च वाईज काय काय आढावा मागच्या वेळेस घेतला होता, तर आमची 28वी बॅच जी होती त्याच्यामध्ये 1400च्या आसपास इन्शुलिन युनिट्स घेणारे 33 विद्यार्थी होते. तर 12 आठवड्यांमध्ये जवळजवळ पूर्णपणे 1400च म्हणजे 1393 युनिट्स इन्शुलिन बंद झालं. आणि पुढच्या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे की 33 लोकांपैकी 31 लोकांचं इन्शुलिन पूर्णपणे बंद झालं. प्रत्येक प्रोग्राम मध्ये रिझल्ट वाढत गेला आणि जे औषधं घेत होती, फक्त औषधं घेत होती, त्याच्यात मध्ये पण 50-60% लोकांचं पूर्ण औषधं बंद झालं 12 आठवड्यांमध्ये, 3 महिन्यांमध्ये. आणि बाकीच्यांचं ज्यांचं औषधं चालू होती त्याच्यापैकी पण बऱ्याच जणांची औषधं अर्धी आली, निम्मी आली किंवा त्याच्यापेक्षाही कमी झाली. हे ऐकून सर खूप असं वाटतं की जादू आहे, कारण की बरेच वर्ष लोक औषधं घेतात आणि तरी त्यापासून मुक्ती मिळत नाही. आपल्याला एक फोन आलेला आहे सर, बघूया काय म्हणतात. गोवर्धन आहेत आपल्यासोबत औरंगाबाद इथून बोलतात. नमस्कार गोवर्धनजी. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. बोला गोवर्धन. सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईजवळ 75 आहे आणि त्यांना डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तर त्यासाठी त्यांची कोणती काळजी घ्यायची सांगतो. धन्यवाद. पूर्ण प्रोग्राम त्याच्यासाठीच आहे. धन्यवाद गोवर्धनजी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच, पण मला असं सांगायचं आहे की ज्यांना डायबिटीज नाही त्यांनीही काय करावं, किंवा बऱ्याच वेळा आपण त्या रांगेत असतो आणि हेच आपल्याला माहीत नसतं, तर तेही जाणून घ्या. पूर्ण कार्यक्रम हा तुमच्यासाठी नाही सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. सर आपले पुढचे स्लाइड काय दाखवणार? एक मी क्लॅरिफाय करू इच्छितो की मधुमेहापासून मुक्तीचा अर्थ काय, म्हणजे नुसतं इन्शुलिन बंद होणं हे मधुमेह मुक्ती आहे का? हे ध्येय नाही. तर नाही. नुसती औषधं बंद होणं हे मधुमेह मुक्ती आहे का? तरी सुद्धा नाही. हे दोन्ही झाल्यानंतर 3 महिने, सपोज तुमचं 3 महिन्याचा ऍव्हरेज जे असतो HbA1c ते 6च्या आसपास असेल, तर मग आम्ही तुम्हाला धक्का मारतो, पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवतो आणि 15 चमचे साखर खायला लावतो, खाऊ प्याऊ घ्यायला लावतो, पाण्यामध्ये त्यांना देतात. ही खूप अवघड परीक्षा असते, जशी हृदयरोग्यांसाठी स्ट्रेस टेस्ट असते, ही अतिशय अवघड परीक्षा पास करण्यासारखी असते, तशी डायबेटिक्स मधुमेहींसाठी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट अशी ही टेस्ट असते. जेव्हा आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट पास करतो, 150च्या खालती आपण आपली साखरेची पातळी आणतो 2 तासानंतर, तेव्हा जाऊन तुम्हाला कुठे शास्त्रीय दृष्ट्या एक प्रकारे शिक्का मिळतो की आता तुम्ही बहुतेक करून मधुमेह मुक्त आहात. पण ही टेस्ट आपण वर्षानुवर्ष दरवर्षी एकदा टेस्ट करत राहायचं म्हणजे आपल्याला नक्की क्लिअर होतं. आता 15 चमचे साखर म्हणजे काय हे कळणं फार महत्वाचं आहे.
15 चमचे साखर म्हणजे 7-8 जिलब्या. ऐकून खूप आनंद वाटत असेल सगळ्याच. तेवढं पचवण्याची शक्ती निर्माण बऱ्याच पेशंटची झालेली आहे आणि स्लाइड वरती त्यांचा फोटोग्राफ लावलेला आहे. त्या पेशंट्सनी ज्यांनी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट मागच्या वेळेस 14 नोव्हेंबरला नेमका मी होतो इथे म्हणून मला तो फोटोग्राफ दाखवता नाही आला, पण आमचा जेव्हा प्रोग्राम झाला संध्याकाळी त्या संध्याकाळच्या प्रोग्राम मध्ये त्यांचा फोटो दाखवलेला आहे. बरेचसे पुण्यातले डॉक्टर्स आणि राजकीय मंडळी बँकातली मंडळी येऊन त्यांना सर्टिफिकेट दिलं आणि मेडल दिलं. ह्याच्यामध्ये जे 7-8 जण उभी आहेत ते सगळे सगळे मधुमेह मुक्त झालेले आहेत एका प्रकारे, कारण का त्यांनी GTT पास झालेली आहे. म्हणून जे कोणी ऐकतात आणि बघतात त्यांनी पूर्णपणे नीट समजावं. शास्त्रीय मार्ग आहे, टप्प्याटप्प्याने काम होत आहे, घाई गडबड करायची नाहीये, अर्धवट काहीतरी समजून घ्यायचं नाहीये. आपल्याला GTT पास करायचे, आपल्याला 7-8 जिलब्या खायच्यात. गोड बातमी आहे. जिलेब्या खाण्यासाठी नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम तरी बघणं खरंच गरजेचं आहे. आपल्याशी बोलत आहेत क्रांतीलाल उस्मानाबाद इथून. नमस्कार. हॅलो. हॅलो सर, बोला. नमस्कार. हॅलो, बोला. हा सर, मधुमेह होऊ नये मग काय काळजी घ्यावं लागेल? आता ते सांगणार सर तुम्हाला अशी विशेष माहिती देणार आहे. ती म्हणजे काय, तो उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला पालेभाज्या ज्या किंवा फळभाज्या ज्या वापरल्या जातात त्यांच्यावर कीटकनाशकांचा खूप वापर केला जातो. मग ते काढायचं कसं, तर पाण्यात त्यांना अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर त्याचा उपयोग करा, जेणेकरून त्यांचं कीटकनाशक जे आहेत ते कमी होतं किंवा पूर्णपणे नष्ट होतं. सर, आपल्याला फोन आलेला होता क्रांतीलाल यांचा, काय सर सांगाल त्यांना? तर मधुमेह टाइप 2 डायबिटीज जो आहे, जो 95% पूर्ण देशामध्ये आहे, तो साखरेचा आजार नंतर होतो. त्याच्या आधी त्याचे 3 मूळ कारण आहेत. तर ज्यांना टाळायचं आहे त्यांनी मूळ कारण शिकावे, ज्यांना मुक्ती हवी त्यांनी पण 3 मूळ कारण शिकावं. 3 मूळ कारणांमध्ये पहिलं मूळ कारण जे आहे ते मेदांचा संप्रेरकांवरती होणारा परिणाम. 2 संप्रेरक महत्वाचे आहेत, इन्सुलिन आणि लेप्टिन. आधी अजून एक प्रश्न आला होता की माझ्या आईला डायबिटीज पण आहे आणि ब्लड प्रेशर पण आहे. हे सगळं केव्हा व्हायला लागतं, जेव्हा अजून एक संप्रेरक जो लेप्टिन आहे त्याच्या प्रति अवरोध सुरू होतो आणि तो अवरोध सुरू होतो चरबीमुळे. चरबी म्हणजे 32 इंचच्या पुढे कंबर. जशा मॅडम सुरुवातीला म्हणाल्या, पोटावरती अजून एक पोट आलेला आणि बरेच जण पोटोबा घेऊन फिरतायत बाहेर. चरबी वाढली की हे दोन्ही संप्रेरक नीट काम करत नाही, इन्सुलिन आणि लेप्टिन. म्हणून ज्यांना टाळायचंय किंवा ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी चरबी कमी करणं, अतिरिक्त चरबी कमी करणं फार महत्वाचं, पोट सपाट ठेवणं फार महत्वाचं, 32 इंचाचे कंबर होणं फार महत्वाचं आहे. पण 15-20% मधुमेही सडपातळी असतात, असं नाही की सगळे जाड असतात. तर त्यांच्यामध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये आम्ही बघतो की स्नायूंमध्ये थोडीशी चरबी जास्त असते, म्हणून चरबीवरती काम करणं, मेदावरती काम करणं महत्वाचं. दुसरं महत्वाचं मूळ कारण आम्लता आणि सूज, ऍसिडिटी. आपण आता ऍसिडिटीला आजारच मानत नाही, डायरेक्टली गोळ्या खातो आणि वाटतं की ठीक आहे, काय गोळी खाऊन चाललंय काम, पण तसं नाहीये. जितकं ऍसिड असणारे शरीरामध्ये तितकी नवनिर्मिती, नवीन पेशींची नीट होणार नाहीये. ऍसिडिक मीडियममध्ये कॅन्सरही होतो, अल्कलाईन मीडियममध्ये कॅन्सर होत नाही. पीएचची स्केल असते 0 ते 14, बरोबर आहे? बरोबर. 7 खालती ऍसिड, 7 ते 14 अल्कलाईन. हे थोडा खूप जास्त डिटेल मध्ये सांगत नाही, पण सकाळी सकाळी तुम्ही गरम गरम चहा घेत एक त्याला ऍसिड घेत असेल तर ते थोडस बदलावं लागणार आहे. त्यासाठी हे खास उपाय घेऊन आलेलो आहोत. तिसरं महत्वाचं मूळ कारण ते म्हणजे पोषक द्रव्यांचा अभाव. त्याच्यामध्ये जीवनसत्व आहेत, क्षार आहेत, एन्झाइम्स. एन्झाइम्स म्हणजे त्या जिवंत लिव्हिंग प्रोटीन्स जे आपल्याला कच्च्या भाज्यांमधून, भिजवलेल्या गोष्टींमधून, भिजवलेल्या बदाम अक्रोड मधून आणि मोळ आले कडधान्यामधून मिळतात ते. आणि आपण 90%पेक्षा जास्त आहार शिजवलेलं अन्न खात आहोत, म्हणून हवं तितकं आपल्याला पोषक द्रव्य मिळत नाहीयेत. तर हे तुम्ही 3 गोष्टी नीट करा आणि तुम्ही आयुष्यभरासाठी डायबिटीस टाळाल आणि झालेला ला पण परतफेड करायला सुरू कराल. आता ह्या 3 सर, ती जादू काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना खरंच ऐकायचे. जादू म्हणण्यापेक्षा काय आहे ते औषध, संजीवनी काय आहे ते बघायचंय. पण आपल्याला एक फोन आलेला आहे. भोजीराम बोलतायत आपल्याशी जालनाहून. नमस्कार भोजीरामजी. हॅलो सर. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे, मी भोजीराम आकार बोलतो, मला डायबिटीज आहे आणि मी फळ कोणते खाते नाही कोणते नाही त्या मुद्द्यावर बोलायचं होतं मला सर. फळ कुठली खायची?
कोणती खायची आणि कोणती नाही खायची सांगतो. धन्यवाद धन्यवाद सर सगळ्यांना. फळं कुठली खायची कुठली खायची नाही खूप महत्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद. आंब्याचा सीझन येणार आहे, आंबे खायचे की नाही ते पण त्यांना माहिती लागणं गरजेचं आहे. तर हा प्रश्न मला वाटतं आधी संपवून टाकू लगेच. सर्वात आधी कलिंगड, फणस आणि अननस हे तीन फळं हाय जीआय हाय ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये गणली जातात, तर ती मधुमेहांनी अजिबात शिवायची नाहीयेत. ओके. दुसरं म्हणजे जे मीडियम जीआय मध्यम साखर असलेले फळं आहेत त्याच्यामध्ये आंबा, चिक्कू, केळं, द्राक्ष, अंजीर वगैरे मोडतात, ते सगळेचे सगळे मधुमेही खाऊ शकतात अगर तुमची फास्टिंग 100 आसपास आहे आणि तुमची साखर कंट्रोलमध्ये आहे. खाऊ शकतात पण कंट्रोलमध्ये, कंट्रोलमध्ये असेल तर. 100 वरती फास्टिंग असेल आणि अनकंट्रोल शुगर असेल तर अजिबात हेही फळं खाऊ नाही शकणार तुम्ही. मग आपले एकदम सेफ फळं सफरचंद आहे, पेर आहे, ऑरेंज आहे, हे सगळे खाऊ शकतात. आणि आपला आपण वळलोच होतो की आपली जी हरवी संजीवनी त्याच्यामध्ये आपण फळं टाकतो, तर ढँटडॅन संजीवनी मी खास पुण्याहून घेऊन आलेलो आहे मॅडमसाठी टेस्ट करण्यासाठी. आणि ह्याचा फॉर्म्युला महाराष्ट्रभर लाखो लोकांनी वापरलेला आहे या त्रिसूत्री कार्यक्रमामध्ये. आपला त्रिसूत्री कार्यक्रम आहे बरोबर आहार, बरोबर व्यायाम आणि सकारात्मकता, तणावमुक्ती. हिरवी संजीवनी अशी गोष्ट आहे जी हिरवी पालेभाज्यांचा आणि फळांचा मिश्रण करून आपण एक स्पेशल ड्रिंक तयार करतो. आपण घरगुती आपण घरच्या घरी स्वतः करायचं आहे आणि त्याच्यामुळे चरबी कमी होणार आहे, त्याच्यामुळे तुमची ऍसिडिटी कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोषक द्रव्य मिळणार आहे. म्हणून मधुमेह मुक्तीचा आमचा एक जो मोठा खांब आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीजचा तो आहे हिरवी स्मूदी, हिरवी संजीवनी. ऑलरेडी बरेच जण करायला लागले, जे करायला नाही लागलेले आहेत त्यांच्यासाठी फॉर्म्युला पटकन सांगतो. महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे जी आपल्याला गरजेची आहे हिरव्या पालेभाज्यांमध्ये, आणि शिजवलं की ते पूर्णपणे मेलं मरतं. म्हणून आपल्याला क्लोरोफिल हिरव्या संजीवनीमधून मिळणार आहे. त्याचा फॉर्म्युला टीव्हीवरती आता येतच आहे पुढच्या स्लाईडमध्ये. प्रेक्षक फोटोही काढून घेऊ शकतात, फोटो काढून घेऊन टाका पटापटा. नंतर ऑफिसला फोन नका करू सांगायला की तुमच्या संजीवनीचा आम्हाला कळलं नाही, फॉर्म्युला कळलं नाही. पटकन फोटो काढा किंवा पॅड पेन असेल तर लिहून घ्या, ऐकून पण घ्या कसं करायचं आहे. कुठलाही एक मोठा हिरवा पाला घ्यायचा आहे, पालक असो, चुका असो, चाकवत असो, कुठलाही दुसरं पण चालेल. 4-5 पानं मोठी घेतली सपोज पालकाची तर तत्सम आपल्याला 10-12 पानं घ्यावी लागतील आंबट चुक्याची. त्याच्याबरोबर एक विड्याचं पान घ्या आणि एक 20-25 पानं तुम्ही पुदिन्याची घ्या. ह्या सगळे एकदम ताकदवर हिरवी पालेभाज्या आहेत, भरपूर त्याच्यामध्ये पोषक द्रव्य आहेत. त्याच्याबरोबर एक फळ जोडा. स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे की सफरचंद किंवा पेर नाशपती ज्यांची साखर 100 आसपास आहे कंट्रोलमध्ये आहे ते डायरेक्टली केळं टाकू शकतात. कारण काही ह्या स्मूदीमधून ह्या फॉर्म्युलामधून 3-3.5 ग्लास स्मूदी बनणार आहे, तर ते केळ तुमचं 3-3.5 ग्लास मध्ये विभाजन होणार आहे. अजिबात घाबरायचं नाहीये, पण फास्टिंग 100 आसपास असायला पाहिजे. जास्त असेल तर गुपचूप सफरचंद. चिमूटभर दालचिनी, चिमूटभर काळी मिरी, सेंधव मीठ 1/2 पाऊंड चमचा, 1/2 लिंबाचा रस, 1-1.5 ग्लास पाणी. घट्ट करू शकता, थोडीशी पातळ करू शकता. 3 मिनिटं घुसळायचं आणि न गाळता प्यायचं सकाळी सकाळी चहाच्या आधी. रिकाम्या पोटी अनुशा पोटी जमलं तर चहा टाळायचा, कमी करायचा, जसं जमेल तसं करायचं. पण हे आधी प्यायचं कमीत कमी 1 ग्लास, जमलं तर 2 ग्लास सकाळी सकाळी. आणि सकाळी तुम्ही थोडी जास्त करून ठेवू शकता आणि संध्याकाळी 4-4.5-5 वाजता परत जेव्हा भूक लागते तेव्हा परत अजून 1-2 ग्लास पिऊ शकता. 1 लिटर जे प्यायला लागतील त्यांना खूप फायदा होईल. फक्त ज्यांना किडनी प्रॉब्लेम आहे त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून मगच सुरू करायची का नाही हे खात्री करून घेणे. नक्कीच डॉक्टरांनी आपल्याला हिरवी संजीवनी जी आहे स्मूदी दाखवलेली आहे आणि ती खरंच खूप संजीवनी म्हणणं इतपत आहे, कारण ते घेतलं तर तुमचे जे डायबिटीजच्या ज्या काही तक्रारी असतील त्या नक्कीच दूर होईल. आणि म्हणूनच आपण आजचा विषय निवडला आहे तो म्हणजे मधुमेहापासून मुक्ती. आपल्याला एक फोन आलेला आहे, जगन्नाथ बोलतायत आपल्याशी जळगावून. हॅलो नमस्कार, बोला. हॅलो बोला. म्हटलं माझा मला डायबिटीस हे पथ्य धरून दी 200 लेवल राहते कायम आणि गुडघ्याचा त्रास होतो त्याच्यामुळे असं मेहनतीचं पाय चालण्याचं काम होत नाही माझ्याकडून. ठीक आहे. लेवल म्हणजे गोळ्या चालू असताना लेवल कायम राहते जास्त. धन्यवाद धन्यवाद जगन्नाथजी.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच सर, काय सांगाल? एक तर हिरवी संजीवनी तुम्ही सांगितलेलं आहे, हे सुरू करा आता जे दाखवतोय. जगन्नाथ दोन गोष्टी म्हणाले, एक तर कंट्रोलमध्ये येत नाहीये साखर 200 वरती राहते, दुसरे गुडघेदुखी. आता गुडघेदुखी ज्यांना ज्यांना आहे त्यांनी हे जाणून घ्यायचं की गुडघेदुखीच्या मागे पण सर्वात मोठं कारण ऍसिड आहे. ऍसिड वाढलं की सूज वाढते, सूज वाढलं की गुडघेदुखी वाढते. जवळजवळ 70-80% पेशंटमध्ये आम्ही रेग्युलरली बघतो की 2 आठवड्यांमध्ये गुडघेदुखीमध्ये जबरदस्त फरक पडलेला असतो. तर जगन्नाथ तुम्ही हे सुरू कराच, जळगावला तुम्ही राहता, आम्ही जळगावमध्ये येतच आहोत, लवकरच येणार आहोत, त्यावेळेस तुम्ही येऊ शकता आणि पूर्णपणे डिटेलमध्ये समजून घेऊ शकता की कसं अजून काय काय करायचं आहे. पुढची गोष्ट मला समजवायची आहे ती म्हणजे ह्या संजीवनी जे ऑलरेडी करतायत महाराष्ट्रभर, त्यांनी त्याला आता जास्त ताकदवर करायची आहे. म्हणजे महिनाभर तुम्ही साधी संजीवनी घेतली की त्याला अजून ताकदवर करायचं आहे. ताकदवर करण्यासाठी आपण वापर करणार आहोत सुपर ग्रीन्स. सुपर म्हणजे जबरदस्त, ओके. ग्रीन्स, ग्रीन्समध्ये 3 गोष्टी आलटून पालटून तुम्ही वापरू शकता. एक म्हणजे शेवग्याची पानं किंवा गवांकुर ची पानं असू शकतात, किंवा मग त्यांची पावडर जी मार्केटमध्ये मिळते, आणि स्पिरुलिना. स्पिरुलिनाला सोप्या भाषेमध्ये आपण शेवाळा म्हणू शकतो, पण हे घनरड शेवाळा नसून एक खाद्य आहे. त्याचा वास खूप घाण आहे, अजिबात चावून चावून खायचं नाही. गुपचूप स्मूदीमध्ये टाकायची, स्मूदीमध्ये टाकलं की एकदम ती फ्लोरोसेंट ग्रीन खूप छान हिरव्या कलरची बनते. ह्या स्मूदीमध्ये आज मी गवांकुर ची पावडर टाकून आणलेली आहे. तर थोडस सुपर ग्रीन्स टाकायला लागा. सुपर ग्रीन्सला सुपर ग्रीन्स ह्यासाठी म्हणतात कारण की त्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रथिने आणि व्हिटॅमिन्स जीवनसत्व असतात जे आपल्याला गरजेचे आहेत. ह्याचा डोस आहे 5 ते 10 ग्रॅम. खूप जास्त टाकायचे नाहीयेत, 1 किंवा 2 चमचे टाकायचे आहेत दिवसभरासाठी. ह्याच्या व्यतिरिक्त अजून ह्याला शक्तिशाली करण्यासाठी तुम्ही बिया वापरू शकता, आणि बियांचा वापर आपण खूप कमी करत आहोत, अक्षरशः क्षुल्लक. म्हणजे बरेचसे पेशंट आठवडाभर कुठलीच बी खात नाही. बिया खाणं फार महत्वाचं आहे कारण बियामध्ये असतात मिनरल्स, क्षार, आयर्न म्हणा, कॅल्शियम म्हणा, मॅग्नेशियम म्हणा, फॉस्फरस म्हणा, हे जे काही मूलभूत क्षार आहे ज्याच्यानी खरी ताकद येते, आंतरिक ताकद बरेच दिवस टिकते, ती बियांमध्ये आहे. तर तुम्ही हिरव्या संजीवनीमध्ये आता तुम्ही बिया टाकायला सुरू करा. बियामध्ये भोपळ्याची बिया आहे, सूर्यफुलाची बिया आहे, कधी तीळ, कधी जवस, कधी सब्जा बी, हे तुम्ही टाका. 3 ते 4 चमचे दिवसभरात तुम्ही खाऊ शकता बिया, आणि ते टाकून बघा. थोडी ऑइली पण होईल तुमची स्मूदी, म्हणजे काय होईल, तिखट पण आहे दालचिनी काळी मिरीमुळे, आंबट पण आहे, खारट पण आहे, गोड पण आहे, ऑइली पण आहे, आहार आहे तो. एवढी टेस्टी होईल, तुमच्या घरातली मुलं पण टुणूक टुणूक उड्या मारून पितील. त्यांच्यासाठी अजून थोडस खजूर टाका, अजून गोड करून द्या, लहान मुलांची तब्येत चांगली व्हायला लागतील. नक्कीच. आपला कार्यक्रम जो आहे त्या विषयी बघूनच आपल्याला खूप फोन येतात सर, आपल्याला फोन घेणं साहजिकच गरजेचं आहे. बाबासाहेब आपल्याशी बोलतायत उस्मानाबादहून. नमस्कार बाबासाहेबजी. हॅलो. मला एक 4-5 वर्षापासून, माझं नाव बाबासाहेब जाधव, बोला. मला एक 4-5 वर्षापासून डायबिटीचा त्रास आहे. तरी मला जेवणाच्या अगोदर सकाळी आणि संध्याकाळी कधी असा त्रास जास्त होतो, आणि जेवल्यानंतर काय वाटत नाही. जेवल्यानंतर काय वाटत नाही? हा, जेवल्यानंतर चांगलं वाटतं, आणि जेवणाच्या अगोदर जास्त त्रास होतो, असं म्हणजे बेचेन होतो एकदम. हे अगदी त्याच्यासाठी शक्यतो बाळासाहेब तुम्ही ज्या गोळ्या घेत आहेत त्या थोड्याशा स्ट्रॉंग पडू शकत असतील तुम्हाला. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, आणि जेवणाच्या आधी तुम्ही एकदा साखर मोजा तुमची. जेवणाच्या आधीची ती 70 च्या आसपास असेल ना, कमी असेल तर ते बेचैनी येते, म्हणून तुमचे डॉक्टर तुम्हाला थोडीशी बदलून देतील गोळी, त्याचा डोस कमी करतील. ठीक आहे. डॉक्टर आपल्याला माहिती सांगतातच आहे, पण एक महत्वाची माहिती अशी म्हणजे ज्यांना डायबिटीस झालेला असेल त्या व्यक्तीने नेहमी आपली जी ग्लुकोजची म्हणजे साखरेची जी चाचणी असेल ती करत जावी. कधी कधी काय होतं की आपण गोळ्या जास्त प्रमाणात घेतो किंवा इन्सुलिन जास्त प्रमाणात घेतलं जातं, आणि त्यामुळे साखरेची पातळी ही कमी होऊ शकते जी जास्त घातक ठरू शकते. डॉक्टर आपली जी चर्चा तर चालूच आहे, आपल्याला फोन आलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं की सगळीच आम्हाला माहिती हवी आहे, तसं काय सांगाल? हो, आता ज्यांना लवकर लवकर बरं व्हायचं आहे, आणि अजून एक महत्वाची टीप दिली होती की साखर जशी जशी कमी होईल तसं तसं औषध कमी करणं फार महत्वाचं आहे. ते नैसर्गिक मार्गावरती ते साहजिक आहे. नैसर्गिक मार्गामधला एक खूप महत्वपूर्ण पाया, जो पुढचा पाया आहे, तो आहे रसाहार. सध्या आपण काय उपवासाच्या नावाने खूप मोठा घोळ घालतोय, साबुदाणा खिचडी म्हणा आणि बटाट्याचा शिरा म्हणा आणि काय काय करतो, जे की पूर्णपणे चुकीचं आहे.
खरं उपवास असा असतो ज्या दिवशी आपण पोटाला पूर्णपणे विश्रांती देतो. म्हणून ज्यांना मधुमेहापासून लवकर मुक्ती हवी आहे त्यांनी सुट्टीच्या दिवशी, रविवार असो किंवा जो पण सुट्टीचा दिवस आहे, त्या दिवशी शिजवलेलं अन्न पूर्णपणे वर्ज्य करणे किंवा कमीत कमी घेणे आणि मेजवानी करणे. भरपूर पोषक द्रव्य एका दिवसात तुम्हाला विविध ज्युसेस मधून मिळेल. आता हा जो रसाहार आहे त्याच्यामधली रस मधला चौथा काढलेला असतो. आपली स्मूदी जी असते त्याच्यामध्ये चौथा सकट असत. ह्या रसाहारामुळे आंतरिक साफसफाई भरपूर होते, नवनिर्मिती होते, पाचन संस्थेला आराम मिळाल्यामुळे ती ऊर्जा आपण वेगवेगळ्या कामांसाठी लावतो. तर पुढचा टप्पा आहे जे मागच्या वेळेस सांगितलं नव्हतं ते आज रसाहाराची मेजवानी बद्दल थोडी माहिती आहे. कसं करायचं आणि का करायचं, ह्याच्यासाठी करायचं की बरेचसे डेड सेल्स जे आहेत, मेलेले सेल्स आपल्याला बाहेर फेकायचं, आपण कधी सुट्टीच देत नाही शरीराला, तर या दिवशी सुट्टी मिळते, साफसफाई होते, पेशींची नवनिर्मिती होते, आर्द्रता वाढते आणि अल्कलाइनिटीसाठी ह्याचा खूप फायदा होतो, जे की खूप महत्वाचं कारण आहे सगळे विकार बाहेर काढण्यासाठी, म्हणजे इव्हन हार्ट अटॅक मध्ये पण. मी तोच विचारणार होती सर प्रश्न की डायबिटीज म्हटलं की बरेच आजार येतात, तर त्यांच्यासाठी पण फायदे. हार्ट अटॅक मध्ये पण आधी सूज ऍसिड हार्टच्या अर्टरी मध्ये आणि मग चरबी जमा होणं काम होतं. तर रसाहाराचा सगळ्यांना फायदा होतो, मुळगे दुखी असो, हार्ट डिझीज असो आणि ऑफकोर्स डायबिटीज आपलं मेन काम आहे म्हणून डायबिटीज मध्ये लोकांसाठी होतोच. कसं करायचं, आता हा रस म्हणजे ऍपल ज्यूस नाहीये किंवा ऑरेंज ज्यूस नाहीये, फळांचा रस नाहीये, हा लो ग्लायसेमिक म्हणजे कमी साखर असलेला भाज्यांचा ज्यूस आहे. उदाहरणापोटी मुख्य घटक तुम्हाला एखादा घ्यायचा असेल तर काकडी घ्या किंवा दुधी घ्या किंवा कोळा घ्या, कोळा खूप छान आहे. त्याच्याबरोबर टॉमॅटो किंवा शिमला मिर्च किंवा टॉमॅटो आणि शिमला मिर्च एकत्र, म्हणजे मी बऱ्याचदा प्रयोग केलेला आहे की दुधी टॉमॅटो आणि शिमला मिर्च एकत्र करून खूप टेस्टी ज्यूस बनतो. कधी कोहळा गाजर टॉमॅटो मिक्स खूप टेस्टी ज्यूस बनतो. जिवंत अन्न असतं, एकदम जिवंत, न शिजवलेलं, प्राणवायुयुक्त पूर्णपणे, त्याच्यामध्ये लिंबू आलं सैंधव मीठ टाकून, असं हा एक उदाहरण झालं. आणि ह्याच्यामध्ये पण आपले जे हे मला प्रेरणा मिळाली डॉक्टर कुझेन्स कडून, ज्यांनी क्युअर फॉर डायबिटीज म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे, ते तर त्यांच्या पेशंटला 7 दिवस ज्यूस फिस्टिंग करायला होतात. आल्या आल्या 7 दिवस शिजवलेलं अन्न नाही. आपण तसं काही करत नाही अघोरी प्रकार, आता तरी तो सगळ्यांना सहज शक्य नाही, पण सुट्टीच्या दिवशी एक दिवस जरी तुम्ही रसाहार केला आणि असं तुम्ही 1-2 महिने किंवा 3 महिने केलं तरी खूप आमूलाग्र बदल पडणार आहे. आता ह्या दिवशी तुम्हाला काय काय काळजी घ्यायच्या आहेत, नंबर एक, दर 4 तासांनी तुम्हाला साखर मोजायची आहे आणि जशी जशी साखर कमी येईल, म्हणजे 140 खालती साखर असेल तर त्या दिवशी इन्सुलिन आणि औषधांशी सुट्टी असते. 140 वरती असेल तर गुपचूप आपल्या डॉक्टरांशी संपर्क ठेवून कमीत कमी औषधांमध्ये काम भागवायचं आहे, कारण की कुठलंही शिजवलेलं अन्न आपण घेत नाहीये. आता का फरक पडतो एवढा, कारण की धान्य जे आहे, गहू असो, तांदूळ असो, ज्वारी असो, बाजरी असो, सगळंचं सगळं 90% साखर आहे. कडधान्य डाळी जी आपण वापरतो त्या पण 60% साखर आहे. आपण धान्य पण खात नाही, आपण कडधान्य पण खात नाही. बरेच जण थोडस घाबरतात की मला दिवसभर कसं काय जाणार फक्त रसांवरती, आणि जे काय वाटतं ते नंतर इतकं सहज होतं की वाटतं अरे मी उगाच टेन्शन घेतलं होतं की मला जमणार नाही. इतकी चरबी जमा असते आणि इतकं स्थौल्य असतं आणि इतकं काय जमा सगळं असतं की ते त्या सुट्टी मिळाली की खूप आराम मिळतो शरीराला. तर ह्या काळजी घेणं फार महत्वाचं आहे. नक्की सर, पण तुम्हाला अगदी थांबवते कारण आपल्याला एक फोन आलेला आहे, बराच वेळ थांबलेते. शैलेश बोलतात आपल्याशी पालघरहून. नमस्कार शैलेश जी. नमस्कार, बोला शैलेश. बोला. हॅलो. हा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार, बोला मॅडम. काय मलाही डायबिटीस आहे, परंतु मी हँडिकॅप असल्यामुळे मला कुठलाही व्यायाम जमत नाही. तर काय मला शैलेश, प्रश्न कळला, उत्तर ऐकून घ्या. उत्तर असं आहे, हा उत्तर असं आहे की ज्यांना जास्त व्यायाम करायला जमत नाहीये किंवा कोणी हँडिकॅप आहे किंवा खूप जास्त शारीरिक विकार आहेत, त्यांनी आहारावरतीच पूर्णपणे फोकस करावं सुरुवातीला. कारण की जवळजवळ मी बघतो की मॅक्सिमम पेशंटमध्ये 60-70% परिवर्तन आहार बदलल्यानेच होतो. तर तुम्ही जसं सांगितलं स्मूदी सुरू करा, रसाहार जमलं तर आठवड्यातून 1 दिवस करा, जेवणामध्ये धान्य
जे आपण मुख्य प्रमाणात खातो म्हणजे ताट वाढलं की दोन तीन पोळ्या आणि त्याच्यावर थोडीशी भाजी असं खातो असं न करता धान्य कडधान्य भाजी आणि सॅलड असं समभाग करून खा. त्याच्यामुळे साखरेची पातळी ऑटोमॅटिकली तुमची कंट्रोलमध्ये येईल आणि हळूहळू काय होईल हळूहळू नवनिर्मिती सुरू होईल आणि तुमचं 30% पॅनक्रियाज शाबूत असेल तर जसं आपण एक किडनीवरती पूर्ण आयुष्य काढू शकतो तसं तुम्ही तुमच्या 30% पॅनक्रियाजवरती बरंच काही घडवून आणू शकाल. हा पण त्यासाठी साखर कंट्रोलमध्ये आणणं फार गरजेचं आहे कारण की 140 वरती जितके तास साखर राहील तितके तास एमर्जन्सी म्हणजे जसं कुठल्या शहरामध्ये 3-4 जागी आग लागलेली असेल तर कसे आगीचे भोंगे पळत पळत सगळीकडे आवाज करत फिरणारे तसं काही जणू शरीरामध्ये होतं जेव्हा 140 वरती साखर असते. म्हणून जास्तीत जास्त तास 140 खालती साखर ठेवणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे रिव्हर्सल प्रोसेस फास्ट होणार आहे. म्हणून जेवताना सॅलेड 25-30% घेणं, थोडस स्मूदी घेणं, आठवड्यातून एकदा रसाहार करणं, नाश्त्यामध्ये पोहा उपमा न खाता थोडस दिरडी खाणं, बेसनाची दिरडी असो, मुगाची डाळीचे थालीपीठ असो, डाळींचे स्प्राउट्स अंकुरित धान्य खाणं असं तुम्ही सपोज आहार बदल केला तर तुमची साखर कमी येणारच आहे. आणि साखर कमी आली रे आली की डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं हळूहळू कमी करणं फार महत्वाचं आहे. अजिबात कोणी पटकन स्वतःच्या स्वतः औषधं बंद करायची नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं. म्हणजे बऱ्याच वेळा प्रेक्षक काय होतं की आहारातच बदल झाल्यामुळेच हे आजार बहुतेक उद्भवलेले असतात आणि हेच आपल्याला डॉक्टर समजून सांगतायत की आहारात बदल काय करावे जेणेकरून तुम्ही पुन्हा ह्या आजाराला तोंड देऊ शकणार नाही किंवा मुक्तता तुम्हाला मिळेल. डॉक्टर आपण बरेच मधुमेह म्हटलं की सर बरेच गैरसमज असतात, खूप गैरसमज असतात सर, ते काय आहेत? एक गैरसमज असतो की तो कधीच बरा होणार नाही, जो आपण बोललेलो आहे. त्याच्यानंतर सपोज डोळ्यांचा काही प्रॉब्लेम असेल किंवा किडनीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा न्यूरोपॅथी म्हणजे हातापायांची मुंग्या काय होत असतील तर ते कधीच बरं होणार नाही असं काही नाहीये. इनफॅक्ट स्लाइड बघा, स्लाइड वरती रेटिनाचा चित्र आहे. रेटिना म्हणजे डोळ्यांचा पडदा आणि तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता की तो एक लाईट खूप लाईट असलेलं चौकोन जे आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला टॉपला लाईट असलेला कोलेस्ट्रॉलचा प्लॅक आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल जमा आहे आणि तो पूर्णपणे चरबी पूर्णपणे निघालेली आहे उजव्या रेटिनामधून. आम्ही रेटिना इम्प्रूव्ह होताना बघितली आहे, लिव्हरमधली चरबी कमी होताना बघितलेली आहे, मुंग्या हात जळजळणं ते सगळं जाताना बघितलंय. किडनी ऑफकोर्स किडनीचे प्रॉब्लेम खूप जास्त असेल तर रिव्हर्स होणं अवघड असतं, पण किडनी सपोज क्रिएटिनिन 2 खालती असेल तर नक्की त्याच्यामध्ये बदल पडतो. तर हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत की बदल घडू शकतो. दुसरा गैरसमज असतो व्यायामाबद्दल, चालणं हा सर्वोत्कृष्ट व्यायाम समजला जातो डायबेटिकसाठी, जे की चुकीचं आहे. चालणं तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवेल साखेल पण उलटं नाही करणार. मागच्या वेळेस आपण बोललो होतो, परत एकदा आठवण करून देतोय की चलने से चढना बेहतर, थोडस जिने वरती खालती करायला लागा जेवण झाल्यानंतर 2 ज्यांनी ज्यांनी प्रयोग केलाय त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे. या सगळ्या गैरसमजे आणि संकल्प पॉझिटिव्हिटी, तणावमुक्ती आणि पॉझिटिव्हिटी ह्याचा रोलही बऱ्याच जणांमध्ये खूप मोठा असतो. त्यांना वाटतं की ठीक आहे बाबा हा फक्त चरबीचा आजार आहे. नाही, असं नाहीये. काही काही लोकांना डायबिटीस होण्याच्या 6 वर्षाआधी इतका त्रास झालेला असतो, घरामध्ये कोणतरी आजारी असतो, कॅन्सर झालेला असतो, फायनान्समध्ये लॉस झालेला असतो, पार्टनर बरोबर प्रॉब्लेम झालेला असतो, ते सगळं असेल तर तणावमुक्ती पण फार महत्वाची त्याच्याबरोबर. म्हणून मोठा संकल्प, दृढ संकल्प ठेवून काम करणं आणि एकत्रित सगळं घेऊन काम करणं म्हणजे आहार पण व्यायाम पण सकारात्मकता पण एकजुटीने काम करणं, कारण आपण एकजूट असलेलं शरीर आहोत. फक्त स्थूल शरीर नाहीये, ऊर्जामय शरीर पण आहे, मनोन्मय शरीर पण आहे. सगळं एकत्र करून काम करणं फार महत्वाचं आहे. एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे, त्यात आहार असला पाहिजे, व्यायाम असला पाहिजे, आपली सकारात्मकता दृष्टिकोन असला पाहिजे, हेच आपल्याला डॉक्टर सांगतात. आपल्याला एक फोन आलेला आहे, गणपतराव बोलतायत अकोल्याहून. नमस्कार गणपतरावजी. हॅलो, नमस्कार. नमस्कार, मी अकोला बोलतो. मला 55 टेन्शन आल्यामुळे अटॅक आला होता. त्यानंतर मी दवाखान्यात गेलो होतो तर त्यांनी एन्सेफलायटिस पण झाली आहे माझी. आता सध्या औषध सुरू आहे डायबिटीजचं, पण शुगर जिथे तिथे मी लॅबमध्ये चेक करतो ते कमी जास्त दाखवते. त्यामुळे एक्झॅक्ट किती आहे हे समजत नाही आहे, म्हणजे कमी आहे की जास्त आहे असा प्रश्न पडला. तर याच्यावर उपाय काय असेल? ठीक आहे, प्रश्न कळला तुमचा गणपतरावजी, तुमचा प्रश्न कळालेला आहे. बरेचसे आजार हे टेन्शन झाला, जुनाट आजार झाला की
साखर वरती खालती होणार आहे आणि कारण का गोळ्या पण असणार आहे इन्सुलिन पण असणार आहे तर साखर वरती खालती होणार आहे तर हे सगळं वरती खालती होणारं कार्यक्रम बंद होतं जेव्हा तुम्ही नैसर्गिक मार्गाला लागता आणि त्याच्यातून आराम मिळतो आणि टेन्शनमुळे हार्ट अटॅक आलेला आम्ही समजू शकतो कारण त्याच्यामुळे एकदम आकुंचन होतं तर ते टेन्शनवरती काम करणं पण फार महत्वाचं आहे त्यासाठी विविध ध्यान पद्धती आहेत आम्ही पण खूप छान ध्यान पद्धती घेतो विपश्यना ध्यान पद्धती पण खूप छान आहे तुम्ही जाऊन शिका आणि सगळं टेन्शन पासून मुक्त व्हा. डॉक्टर आपल्याला प्रश्न आलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की गणपतराव यांचं आणि बरेच त्यांचे प्रश्न होते तर त्यावर सर काय उत्तर द्याल तुम्ही की त्यांचं जे आहे एंजियोग्राफी झालेली आहे. हो 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 नाही तणावमुक्तीसाठी ध्यान पद्धतीमधून खूप गरजेचं आहे. ऊर्जेच्या स्तरावरती जिथं पण तणाव जमा झालेला आहे त्याच्यावरती काम करणं फार महत्वाचं आहे. ते लेक्चर ऐकून टीव्ही शो ऐकून होणं अवघड आहे. इनफॅक्ट आम्ही आमच्या प्रयोगामध्ये आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहोत तर आम्ही स्टेजवरती लोकांना बोलवतो ज्यांना तणाव झालेला आहे आणि त्यांना डोळे मिटून आठवायला लावतो आणि त्यांना स्नायू हात पुढे करून आम्ही स्नायू चेक करतो की त्याला कायनेझिओलॉजी म्हणून एक सायन्स आहे मसल टेस्टिंग म्हणून आणि ज्यांना तणाव असतो ते लगेच दाबलं की एकदम हात खालती पटकन जातो आणि मग त्यांना ध्यान पद्धतीमधून त्याच्या ऊर्जेवरती काम करायला लावलं भावनांवरती काम करायला लावलं की ते सुटतं आणि परत त्यांना चेक केलं तर ते ताकद परत आलेली असते आणि तणावमुक्तांना अनुभवायला येते. तर असं व्यवस्थित काम करणं फार महत्वाचं आहे आणि हा जो नैसर्गिक मार्ग आहे आहाराचा म्हणा व्यायामाचा म्हणा सकारात्मकतेचा म्हणा हा एक एकटं शिकण्यासारखा थोडाफार आहे पण एकजुटीने समुदायाबरोबर शिकण्यासारखं जास्त आहे. पॉझिटिव्हिटी वाढते. हा जे लोक सत्संग करणं फार महत्वाचं आहे. जे लोक मुक्त झालेली आहेत जे जुने विद्यार्थी आहेत आम्ही आता 3.5 वर्ष आम्ही काम करतो आहोत प्रत्येक शहरामध्ये कमीत कमी एक व्यक्ती तरी आहेतच जे पूर्णपणे मुक्त झालेला आहे आणि जेव्हा आम्ही तुमच्या शहरामध्ये येऊ तेव्हा ते येतील तुम्हाला भेटीसाठी भेटायला येतात जुने विद्यार्थी व्हॉलेंटियर म्हणून नवीन लोकांना त्यांना बघताल त्यांना बघा मजा येते बघायला त्यांचे चेहरे असे कावरे बावरे आधी शंकाग्रस्त की खरंच मुक्त होती की नाही आणि मग त्यांना खरंच आश्वासन देतात की होतात म्हणून जुन्या विद्यार्थ्यांशी मदत घेणं त्यांच्या संपर्कात राहणं फार महत्वाचं आहे. या नैसर्गिक मार्गामध्ये इतका चांगला बदल का होतो याच्यावरती पटकन एक स्लाईड दाखवतोय. शास्त्रशुद्ध नैसर्गिक मार्ग ज्याच्यावरती चालणे अतिशय सोपे आहे असा आमचा मार्ग आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांकडून मदत मिळते स्वयंसेवक म्हणा मार्गदर्शक म्हणा मेंटर म्हणा जवळजवळ 100 मेंटर्स तयार झालेले पूर्ण देशांमध्ये आणि ते सगळे मदत करायला येतात नवीन लोकांना स्टेजवरती येतात बोलायला ध्यान करायला मदत करतात. आमचे डॉक्टरचे संपर्क पण फार विलक्षण आहे. पुढची स्लाईड दररोज आपण डॉक्टरांशी रिपोर्टिंग करू शकता आणि जशी जशी साखरेची पातळी तुम्ही बघतायत 211 फास्टिंग मग 171 मग 139 जशी जशी कमी होती साखरेची पातळी तसं जसं औषधं आम्ही कमी करून आणि ते फार महत्वाचं ठरतं. घरी बसून काम करायचं 4-8-12 आठवड्यांनी प्रभावी कार्यशाळा अटेंड करायच्या स्पेशल FFD ॲपवरती रोज नवीन माहिती घ्यायची 16 आठवड्यात संपूर्ण परिवर्तन होतो इंटेन्सिव्ह प्रोग्राम मध्ये ग्रुप चॅटचा खूप फायदा होतो. नेक्स्ट स्लाईड ग्रुप चॅटमुळे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. ग्रीन्स मुळे तर आहेत रसाहारमध्ये वेगळेवेगळे प्रकार शिकायला मिळतात रेड ज्यूस ग्रीन ज्यूस आणि हे सगळ्याचा प्रसार प्रसार मोठे संकल्प घेऊन आता परत आमची परिक्रमा त्या परिक्रमाचं सर नावच तुम्ही छान ठेवलेलं आहे आयुष्यात पुन्हा गोडवा येईल. येस आणि ते खरंच गोडवा हवाय सगळ्यांना सर तर त्या परिक्रमा सर कुठे आहेत ते आम्हाला सांगा. परिक्रमा सुरू होत आहेत कोल्हापूरच्या अंबाबाई पासून 22 तारखेला सोमवारी येत आहोत कोल्हापूरमध्ये सकाळी आणि संध्याकाळी त्याच दिवशी जात आहोत सांगलीमध्ये. लगेच दुसऱ्या दिवशी जाणार आहोत सोलापूरमध्ये 23 फेब्रुवारीला संध्याकाळचा प्रोग्राम आहे आणि 24 फेब्रुवारीला नांदेड संध्याकाळी प्रोग्राम करून परत पुण्याला येणार आहोत. पुण्याला 27-28 मोठे मेगा फाउंडेशन प्रोग्राम आहे ज्यात 500-500 लोक येऊ शकतील आणि मग लगेच घोडदळ होणार आहे आमची नाशिककडे 29 फेब्रुवारीला संध्याकाळचा प्रोग्राम. 1 मार्चला 2 प्रोग्राम आहेत सकाळी अहमदनगर संध्याकाळी औरंगाबाद. जे अकोल्यामध्ये राहत आहेत ते औरंगाबादला येऊ शकतात जे अमरावतीमध्ये राहतात ते नागपूरला येऊ शकतात. 2 मार्चला जाणार आहोत आम्ही जळगावला सकाळी आणि संध्याकाळी भुसावळला. भुसावळला मागच्या वर्षी पण भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे 300-350 लोक आलेली आहेत. वाट बघतोय आम्ही सगळ्यात जुन्या लोकांचं स्टेजवरती येऊन शेअरिंगसाठी किती जण मुक्त झाली आम्हाला उत्सुकता आहे. नागपूरमध्ये जाणार आहोत 3 मार्चला. त्यानंतर पुण्यात एक दिवस विश्रांती घेऊन मुंबईकडे घोडदौड
मुंबईमध्ये 2 दिवस 5 तारखेला सकाळी बांद्रा आणि 5 तारखेला संध्याकाळी वसई आणि 6 तारखेला सकाळी ठाणे आणि 6 तारखेला संध्याकाळी नेरूळ करून मग जाऊन सुखाचा निश्वास घेणार आहोत पुण्यामध्ये निवांत 6 मार्चला. तर 16 दिवसांमध्ये ही परिक्रमा होणार आहे 15 ठिकाणी. हे सगळे बेसिक प्रोग्राम आहे, त्याची फी लिहिलेली आहे. मधुमेहीस 1000 रुपये प्रत्येकी आणि कुटुंबियास 500 रुपये प्रत्येकी. अगदीच कमी आहे सर. असं म्हटलं जातं की 6000 ते 10000 हा दर जो एखाद्या डायबिटीजच्या औषधांचा खर्च असतो आणि तो त्या मानापेक्षा हे फारच कमी आहे. ते डायबिटीज आहेत, बाकी आजारांनाही सर आमंत्रण असं. सर मुळात असं आहे की तुम्ही स्मूदी सांगितले आहे, मग आता या कार्यक्रमांमध्ये काय विशेष? या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळी व्यायाम करून घेणार आहोत, जे विलक्षण व्यायाम आहेत, ज्याच्याने लवकर रिझल्ट येतो. त्याच्यानंतर स्ट्रेस रिलीज, तणावमुक्तीवरती जे काही प्रोसेसेस आहेत ते सगळे करून घेणार आहोत आणि आहारामध्ये अजून सखोल माहिती देणार आहोत. आमची 2 पुस्तकं मिळणार आहेत, म्हणून जे काही लॅक ऑफ क्लॅरिटी असेल, कारण एका तासामध्ये आपण एक पर्यंत कव्हर करू शकतो, तर पूर्णपणे जी माहिती आहे पुस्तकांद्वारे जी मिळणार आहे ते पुस्तकं पण तुम्हाला मिळतील. आहारामध्ये अजून सखोल माहिती मिळेल, व्यायाम सगळे करायला मिळतील आणि तणावमुक्तीचे विलक्षण अनुभव येतील. पुण्यामधल्या प्रोग्रामचं एक वेगळी स्लाईड आहे, कारण का तो फाउंडेशन प्रोग्राम आहे, तो 4 तासाचा आहे. ज्यांना पुण्याला यायचं असेल त्या प्रोग्राममध्ये तो स्लाईडवरती दिलेला आहे. हा मराठीमध्ये असणारे 28 फेब्रुवारीला आणि 27 फेब्रुवारीला इंग्लिश आणि हिंदीमध्ये होणार आहे. हा 4 तासाचा प्रोग्राम आहे, हा थोडा वेगळा आहे. ह्याच्यामध्ये जेवणही असतं आणि ज्यूस ब्रेक पण असतो. तर हे 4 तासाचा मोठा प्रोग्राम आहे. बाकी परिक्रमेमध्ये आम्ही एवढा मोठा 4-4 तासाचा करू नाही शकत, आम्ही 2-2 तासाचा करू शकतो. ह्याच्यामध्ये फक्त त्या हिशोबाने मग फी दुप्पट होते. तर हा फाउंडेशन प्रोग्राम ज्यांना यायचं ते पुण्याला या ह्या मोठ्या प्रोग्रामासाठी. डॉक्टरांसोबतची चर्चा असंच चालू राहणार आहे, पण आता वेळ झाली आरोग्य सल्ला ऐकण्याची. पटकन बघूया आपला आजचा आरोग्य सल्ला काय तो. दिवसाची सुरुवात ज्या हिरव्या स्मूदीने करताय तिला अजून शक्तिशाली करावी. रसाहार आठवड्यातून 1 दिवस शिजवलेलं अन्न त्यागून फक्त विविध कमी साखर असलेल्या रसांचे सेवन करावे. सकाळी लाल, दुपारी हिरवे, संध्याकाळी पांढऱ्या रसांचे सेवन करावे. याच्यामध्ये कारण आहे, ते आपल्या चक्रांशी निगडीत आहे. रसाहाराच्या दिवशी साखरेची पातळी दर 4 तासांनी मोजावी. जे मधुमेही मुक्त झालेले आहेत त्यांच्या संपर्कात राहावे. दृढ निश्चयाने, शांत मनाने, नैसर्गिक मार्ग शिकत एकमेकांना मदत करत काम करावे. एवढी छान माहिती सांगणाऱ्या डॉक्टरांचा पत्ता नक्कीच तुम्हाला परत हवा असेल तर तुम्ही लिहून घ्यावा किंवा तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज, पार्क, घोडके चौक, प्रभात रोड, पुणे 411004. दूरध्वनी क्रमांक आहेत 777-60-777-60. वेबसाईट आहे www.freedomfromdiabetes.org. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. याशिवाय जे बाकी डॉक्टर्स आहेत त्यांनाही आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 ईमेल आयडी आहेत. हॅलो डॉक्टर DDKMumbai@gmail.com. फेसबुक आहे facebook.com/DDSahyadri.in आणि युट्यूबवरही तुम्ही आमचे कार्यक्रम बघू शकतात youtube.com/user/DDSahyadri. डॉक्टर, तुम्ही अगदीच आम्हाला आरोग्य सल्ल्यामध्ये जे सांगितलं होतं तसं त्यांचं सांगा, ते हिरव्या रसांचं किंवा हे बघा, लाल, हिरवं आणि पांढरं असं टप्प्याटप्प्याने दिवसभर का घ्यावं, ह्याच्या मागे पण खूप मोठं शास्त्रीय सिद्धांत आहे जे आपल्या चक्रांशी निगडीत आहे. आणि आपण आपल्या देशामध्ये आपले जे चक्र आहेत मूलाधारपासून सहस्रारापर्यंत ह्याच्याबद्दल योग आणि विविध मोठे वेद ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. तर चक्रांचा कलर्स पण त्या हिशोबाने असल्यामुळे त्या हिशोबाने ते घेतलेले बरे पडतात. आणि आम्ही सपोज तुम्हाला अवघड जातं हे सगळं स्वतः स्वतः करायला, तर आपल्याकडे खूप सोपा उपाय आहे, तो म्हणजे निवासी शिबिर. ते आता आमचं 24 ते 29 मार्च असणार आहे. तर 6 दिवसाच्या या शिबिरामध्ये तुमच्याकडून 2 दिवस आम्ही रसहार करून घेतो आणि सकाळी 5:30 वाजल्यापासून ध्यान ते रात्री 8:30 पर्यंत वेगवेगळे
स्ट्रेस रिलीज प्रोसेस म्हणा, तणावमुक्ती प्रोसेस म्हणा आम्ही करून घेतो. आतापर्यंत 6 अशी शिबिरं झालेली आणि लोकांनी खरंच खूप फायदा घेतलेला आहे. सर अगदी की स्मूदी तुम्ही सांगितलेली आहे, स्मूदी कशी बनवायची ते सांगितलं, पण आता एखादा व्यक्ती जर तिथपर्यंत पोहोचू शकत नसेल आणि त्यांनी तुम्ही सांगितलेला हा सगळा दिनचर्या जर त्यांनी अवलंबली तर एक किती दिवसपर्यंत त्यांनी घ्यावा किंवा डायबिटीज पासून मुक्त झाल्यावर पण त्यांनी हे सुरू ठेवावं का? हा, डायबिटीज कसं असतं, आता आपण जे खातोय ते आपल्याला वाटतं की नॉर्मल आहे, चहा बिस्किट पोहा उपमा आणि भरपूर धान्य. जेव्हा आपण नैसर्गिक मार्गाशी जुडतो तेव्हा हळू कळायला लागतं की आपण चुका करत होतो, म्हणून जे आपण आता करायला लागतो ते आवडायला लागतं आणि ते आवडलं की आपण बऱ्यापैकी आयुष्यभर तेच करायची इच्छा ठेवतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही लग्नाला गेले की काही खाणारच नाही की बाबा हेच मला माझी स्मूदीच नाहीये आणि माझं असं चांगलं नाही आणि पांढरा भातच खाणार नाही आणि माझा समोसा नको आणि कचोरी नको आणि गुलाबजाम नको असं काही होणार नाही. तुम्ही सामाजिक जे काही तुमच्या कमिटमेंट असेल तेही पाळाल, बर्थडे पार्टीला जाल, लग्नाला जाल, तेही सगळं खाल, पण तुम्हाला माहिती असेल आंतरिक स्तरावर की खरा मार्ग कुठला आहे आणि मला किती खायचं आहे, मोजकच खाल आणि परत तुम्हाला वाटेल की बाबा मला ज्याच्यामध्ये आनंद आहे, जे ज्याच्यामुळे मी 100 वर्ष जगू शकतो, ध्येय आहे 100 वर्ष जगणं. ते आपल्याला तथास्तु दिलेला आहे पण आपणच तिथे मध्ये काय आपल्या ज्या सवयी आहे त्याच्यामुळे आपण आपलं आयुष्य कमी करतो. सर वेळ कमी आहे पण अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा तरुणांमध्ये डायबिटीस दिसतोय तर त्याच्यावर काय सांगाल सर? लहान मुलांचं जे डायबिटीस येते टाईप 1 डायबिटीस ते खूप अवघड झालंय मॅनेज करणं. त्यांनाही हा सगळा मार्ग अवलंबला तर कंट्रोलमध्ये येईल साखर. इन्सुलिन बंद होणं अवघड असतं, खूप क्वचित पेशंट्स आहेत ज्यांचं इन्सुलिन बंद झालेलं आहे. जाता जाता एकच सांगू इच्छितो, आता का वेळ आहे अजून आपल्याकडे, आमचं गोल आमचं जे मोठं ध्येय आहे की ह्या देशामध्ये 2030 मध्ये WHO ने भाकीत केलं की 10 करोड डायबिटिक्स होणार आहे. आमची इच्छा आहे की ते 9 करोडच्या खालती राहावं. ह्या वर्षी कमीत कमी 1 लाख मधुमेह पूर्णपणे मुक्त व्हावे आणि ही सगळी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी, तुम्ही शिकावी आणि सगळ्यांना शिकवावी. अगदी हेच ध्येय आहे की मधुमेहापासून मुक्ती मिळाली पाहिजे. प्रेक्षक हो, एक असं की अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला होता, भाकरी का करपली, बिरबलाने उत्तर दिलं होतं बदलली नाही म्हणून. तसंच डायबिटीसची जी उपचार पद्धती आहे त्या बदलत आहे आणि ते स्वीकारणं खूप गरजेचं आहे कारण वेळ काळानुसार आपण जसे आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या तशाच आहाराच्या सवयी बदलला म्हणजेच तुम्हाला गोड खाता येईल तेही प्रमाणात, कारण अति झालं की माती होते.